बातमीपत्राचे प्रायोजक आहेत इप्सार कॉलेज कर्जत। नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असताना चंद्रकांत पाटील हे सुद्धा नाशिक दौऱ्यावर पोहोचले आहेत। यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। अशात भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना एक मोठं वक्तव्य केलंय। मनसे परप्रांतीयांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही। राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व आहे, मात्र एकट्या मनसेच्या जीवावर सत्ता येणार नाही। आमचा खूप जुना परिचय आहे, योग आला तर त्यांना भेटेल। ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती। या समितीच्या अहवालानुसार एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती। आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून मागवला असता अहवाल गायब झाल्याचं उत्तर अजित पवार यांना मिळालं होतं। त्यानंतर आता अजित पवारांनी झोटिंग कमिशनच्या अहवालाबद्दल मोठा खुलासा केलाय। झोटिंग कमिशनचा अहवाल सरकारपर्यंत आलाच नाही, मग त्यामध्ये एकनाथ खडसे यांच्यावर ठपका आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं, असा सवाल अजित पवार यांनी विचारलाय। कमिशनच्या अहवालानुसार एकनाथ खडसे यांच्यावर ठपका असल्याचं पत्रकारांनी अजित पवारांना विचारलं होतं, त्यावेळी त्यांनी हा खुलासा केलाय। पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क सुरक्षा यंत्रणांनी लोकांना उतरवायला सांगितलं। दुसरीकडे अमित शहा यांच्या एका दौऱ्यात सुरक्षा यंत्रणांनी लोकांना घराचे दारं आणि खिडक्या बंद ठेवायला सांगितलं। यावरून हे भीतीचंच लक्षण नाही का असा सवाल करत कलियुग म्हणतात ते हेच का अशी विचारणा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। काळे मास्क काढण्याचं कारण काय तर पंतप्रधानांची सुरक्षा। जगभरात दोन रंगाचेच मास्क जोरात चालले आहेत। आपल्या देशात पंतप्रधानांच्या सभांना यापुढे काळे मास्क चालणार नाहीत असा अप्रत्यक्ष आदेश पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणांनी दिलाय, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय। मास्कच्या आड आणि काळ्या टोपीखाली दडलंय काय असा प्रश्न पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेस पडला असावा। हे सर्व उपद्व्याप करण्याआधी सरकारनं एकच करावं, एक अध्यादेश काढून काळे मास्क आणि काळ्या टोप्या यावर बंदी घालावी, नाहीतरी देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात स्वस्त झालाच आहे, अशी बोचरी टीका अग्रलेखातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे। एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती। त्याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली। यावरून मात्र भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले। दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अखेर मुख्यमंत्र्यांना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केलं, तसं स्वप्नीलच्या घरी जाता आलं नसतं का, हे तर निबर कातडीचं सरकार, संवेदना हरवलेलं सरकार, असं ट्विट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। मालाड पूर्व येथील सुमारे 150 रहिवाशांना मुंबई महानगरपालिकेने घरं रिकाम करण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या, त्यानंतर या घरांवर शनिवारी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणावरून अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। ही घरं एमएमआरडीएकडून पाडण्यात येत असून कारवाईला विरोध केल्याप्रकरणी अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। यावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही घरांची पाडापाड सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचून कारवाईला विरोध सुरू केला। कारवाईला विरोध केल्याप्रकरणी भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणी भातखळकर यांनीही ट्विट करून ही माहिती दिली असून ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय। गोवंडी येथील उद्यानाला टिपू सुलतान नाव देण्यास भाजपनं विरोध दर्शवत महापौरांकडे दाद मागितली आहे। यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला त्यांचं एक जुनं पत्र दाखवलं आहे। प्रत्यक्षात 2013 सत्तेत असताना भाजपनं गोवंडीतील एका रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करत शिवसेनेनं भाजपलाच अडचणीत आणले। राजकारण करण्यासाठीच नामकरणावरून आगपाखड सुरू असल्याचा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावलाय। गोवंडी कचराभूमी येथील एका उद्यानाला टिपू सुलतान नाव देण्याच्या प्रस्तावाला विरोध करत बाजार उद्यान समितीच्या सभेचा भाजप सदस्यांनी त्याग केला होता। रात्रीतून कोणाला अटक झाली तर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मी नाशिकमध्ये उपलब्ध आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं। आता चंद्रकांत दादांनी आणखी एक मोठं विधान केलंय। मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, खूप जणांच्या चौकशा सुरू आहेत, त्यातील अनेकांची अटक होण्याची शक्यता आहे। माझा नेमका रोख कुणाकडे नव्हता, तुम्हाला सोपं जावं म्हणून नावांची यादी देत आहे। कुणालाही उघडं पाडायचं नाही, कुणाकडे रोख नाही, केवळ माहिती देत आहे। अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी काल कोणीतरी कोर्टात गेले, नितीन राऊत यांनाही कोर्टानं फटकारले।
संजय राठोड यांचाही एक मॅटर पेंडिंग आहे. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचीही चौकशी सुरू आहे. केवळ तुम्हाला सोपं पडावं म्हणून आताच नाव घेतली आहेत असं पाटील यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून अनेक नेत्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. शरद पवारांनी खुद्द राष्ट्रपती होणार नसल्याचं सांगितलं असलं तरी त्यांच्या नावाची चर्चा दिल्लीत सुरू आहे. त्यात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय. विरोधक शरद पवारांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून पुढे करतायत. पवार लढायला तयार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असं सांगतानाच पवार या निवडणुकीत विरोधकांच्या ताकदीवर निवडून येणार नाहीत त्यामुळे त्यांचा विरोधकांनी बळीचा बकरा करू नये असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.